बाब क्रमांक 748 पृष्ठ क्रमांक 309 ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू नये म्हणून आपण नेहमीच म्हणत असतो आणि सगळ्या सर्व दोन्ही पक्षाचे नेते किंवा सत्तेतील नेते विरोधातले नेते आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, आरक्षणाला कमी होणार नाही पण नेहमी म्हणतो. ठीक आहे, आम्हाला आनंद आहे पण कसं कमी होणार नाही किंवा धक्का लागणार नाही यासाठी माझी विनंती आहे सभागृहाला की आपण एकदा नानाभाऊ तिकडे ठिकाणी असताना तो प्रस्ताव दिला होता आणि आपण सगळ्यांनी तो सर्वांनी तो एकमेकाने मान्य केला होता की जात न्याय जनगणना केली पाहिजे. हा जात न्याय जनगणनेचा प्रश्न एकदाचा सुटावा आणि ओबीसीच्या असेल किंवा इतर कोणालाही काय द्यायचं असेल तर त्याशिवाय हा मैलाचा दगड ठरेल. आणि म्हणून माझी मागणी आहे अध्यक्ष महोदय या निमित्तानं की आपण सरसकट जर हे सगळ्या पद्धतीचं राजकारण आजचं चाललं आहे समाजामध्ये यावरचा सगळ्यात रामबाण उपाय की बिहारच्या धर्तीवर जात न्याय जनगणना झाली पाहिजेत अशी आमची या ठिकाणी मागणी अध्यक्ष महोदय. आणि सरकारने जो शब्द दिला की आम्ही ओबीसीचा हक्काचं कोणालाही देणार नाही, ओबीसीच्या वाट्याचं कोणालाही देणार नाही, आमचा कोणालाही विरोध नाही, काहीही देण्यासाठी अजिबात विरोध नाही, परंतु मात्र तुम्ही इतर समाजाला दिलं पाहिजेत, मराठा समाजाची मागणी आहे त्यांना द्यायला कोणाचा विरोध नाही. आपण ही भूमिका इकडच्या कोणाही लोकांनी किंवा तुम्ही त्याला विरोध केला नाही, मुख्यमंत्री वारंवार सांगतात, उपमुख्यमंत्री वारंवार सांगतात आणि अशा स्थितीमध्ये माझी विनंती आहे की या संदर्भात शासनाने ठोस भूमिका या निमित्तानं थोडीशी विशद केली तर मला आनंद होईल. अध्यक्ष महोदय, काल बोलताना बहुजन खात्याच्या मंत्र्यांनी वसतिगृह आम्ही सुरू करू पुढच्या सत्रापासून म्हणून सांगितलं. ठीक आहे, आता 4 महिने आहेत पण स्वाधार योजना आपण म्हणालात कधीपासून.